परंतु सर्वांचं म्हणणं होतं की गेले 30-35 वर्षाचा असलेला अनुभव आणि मी करा माझी काम करण्याची पद्धत पाहून या ठिकाणी आदरणीय पवार साहेबांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला या ठिकाणी आज उमेदवारी जाहीर केली. जे मुद्दे विकासाचे आहेत त्या ठिकाणी असणारा ट्रॅफिकचा प्रश्न नगर रोडचा असेल, त्या ठिकाणी वडगाव शिरी येरवडा भागामध्ये जो आमचा वारजे खराडी रस्ता पूर्ण राहिलेला आहे तो आम्हाला पूर्ण करायचा. युती कोणाला तिकीट देईल हे मला माहीत नाहीये, परंतु समोर कोणी उमेदवार असेल तर जनता मात्र यावेळेस बापूसाहेब पठारेंनाच निवडून द्यायचं असं जनतेने ठरवलेलं आहे. तुम्ही बाजी मारली असं नाहीये, मुलगा किंवा मी नाहीये. तिकीट मागताना पक्षानं तरुणांना उमेदवारी द्यायच्या ठरवल्यानंतर काही कार्यकर्त्यांनी आमच्या सांगितलं की दादा तुम्ही उमेदवारी मागा, परंतु सर्वांचं म्हणणं होतं की गेले 30-35 वर्षाचा असलेला अनुभव आणि मी करा माझी काम करण्याची पद्धत पाहून या ठिकाणी आदरणीय पवार साहेबांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला या ठिकाणी आज उमेदवारी जाहीर केली. आता समोर अजून उमेदवार करते ठरायचंय, मी तुम्हाला माहिती घोळ सुरू आहे, तुमचे मुद्दे काय असणार आहेत? माझे मुद्दे विकासाचे आहेत, त्या ठिकाणी असणारा ट्रॅफिकचा प्रश्न नगर रोडचा असेल, त्या ठिकाणी वडगाव शिरी येरवडा भागामध्ये जो आमचा वारजे खराडी रस्ता पूर्ण राहिलेला आहे तो आम्हाला पूर्ण करायचा. SCMTR जो रस्ता आहे विमाननगर ते मुंडवा तो एक महत्वाचा करायचा आहे. असे काही महत्वाचे रस्ते किंवा नगर रोडला जे ट्रॉफिक जाम होते त्यासाठी एक खराडी वाघोली केसना हद्दीवरून जाणारा कटकेवाडीला जाणारा एक रस्ता DP रस्ता आहे आणि त्यामध्ये एक वाघोली खांदवेनगर वाघोली लोणीकंद हद्दीवरून जाणारा एक रस्ता आहे. हे दोन DP रोड आणि एक त्या ठिकाणी असणारा रिंग रोड हे प्रश्न आम्हाला महत्वानं त्या ठिकाणी मार्गी लावायचे आहेत आणि ते मार्गी लावल्यानंतर ते आमच्या परिसरातला ट्रॉफिकचा प्रश्न मिटणार आहे. आणि महत्वाचे म्हणजे आमच्या लोहगावचा पाण्याचा ड्रेनेजचा आणि त्या ठिकाणी असणारा रस्त्याचा प्रश्न आम्हाला मिटवायचा, त्या ठिकाणी असणाऱ्या लाईटचे काही प्रश्न आहेत ते मिटवायचे. पोर्शे कार प्रकरणात आपल्याला माहिती समोरचे मोठ्या अडचणीत आहेत, त्यांचं अजून तिकीट फायनल व्हायचं, समजा त्यांना मिळालं तर मग युती कोणाला तिकीट देईल हे मला माहित नाहीये, परंतु समोर कोणी उमेदवार असेल तर जनता मात्र यावेळेस बापूसाहेब पठारेंनाच निवडून द्यायचं असं जनतेने ठरवलेलं आहे.